संतोष जुवेकर या नव्या रॉकस्टार सोबत एक अभिनेत्री दिसणार आहे एक तारा या चित्रपटात, तेजस्विनी पंडित असं हिचं नाव. तेजस्विनी, हाय. एक महत्त्वाचा प्रश्न असा की ये रे पैसा हे सध्या तुझं म्युझिकल नाटक चालू आहे आणि आता म्युझिकल चित्रपट. हो, प्रवास खूप म्युझिकल चालू आहे, खूप संगीतमय असा प्रवास चालू आहे आणि त्याचा जो नाद आहे त्याच्यामध्ये मी खूप रमलेली आहे सध्या. तर डेफिनेटली एक तारा नावाचा चित्रपट घेऊन आम्ही प्रेक्षकांसाठी येतो आहोत लवकरच. हा चित्रपट आत्ता खूप इनिशियल स्टेजमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक अवधूत गुप्ते आहेत. यात संतोष जुवेकर मेन लीड करतो आहे, त्याच्यासोबत मी, उर्मिला निंबाळकर, सागर करांडे असे आमची स्टारकास्ट आहे. आणि आज आमचा एक वेगळाच दिवस आहे, वेगळाच दिवस कारण आज आमचं पहिलं लॉन्च झालेलं आहे, आमचा फर्स्ट लुक आपण म्हणूयात, फर्स्ट लुकसुद्धा. आणि त्याच्याबरोबर मला असं वाटतं की चित्रपट सृष्टीमध्ये आजपर्यंत एखाद्या कॅरेक्टरची नीड म्हणून कलाकारांनी खूप काम केलेलं आहे की फिजिक बनवायची आहे किंवा नाच शिकायचा आहे किंवा ॲक्शन सिक्वेन्स शिकायचे आहेत वगैरे वगैरे. पण आता या चित्रपटाच्या निमित्ताने अवधूत गुप्ते यांनी गितारा नावाचं एक इन्स्ट्रुमेंट लॉन्च केलं आहे जे खूप म्हणजे आत्ताच आम्ही त्याची एक झलक ऐकली आणि मला असं शब्दांमध्ये नाही सांगता येणार की काय वाटलं किंवा कसा आवाज होता त्याचा किंवा कसं. पण ते इन्स्ट्रुमेंट इतकं सुंदर आणि लागवी आणि इतकं ऐकायला मधुर आहे, म्हणजे अगदी कानडा विठ्ठलूपासनं रॉकस्टारची गाणी त्याच्यावरती वाजू शकतात इतपत त्याच्यामध्ये मटेरियल आहे. तर आय एम व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ एकतारा फिल्म ऑल्सो आणि टू बी अ पार्ट ऑफ गितारा ऑल्सो. ह्या गितारला तुला किती, गितारच्या तू किती जवळ आहेस या चित्रपटामध्ये? बेसिकली हा गितारा वाजवणाऱ्याच्या जवळ मी आहे, म्हणजे संतोष हा गितारा वाजवणार आहे त्यामुळे नकळत त्याच्याजवळ मी असते. तर आत्ता फिल्म किंवा फिल्मच्या कॅरेक्टर्सविषयी मी सांगणार नाही, जसं जशी फिल्म प्रोग्रेस करत जाईल तसं तसं आम्ही तुमच्याशी नक्कीच गप्पा मारणार आहोत. आणि आता थोडक्यात आता आपण जास्त काही चित्रपटाबद्दल बोलू शकत नाही तर थोडंसं आपण येरे पैसाबद्दल बोलू. नाटकाचा रिस्पॉन्स खूप छान आहे, महाराष्ट्रभर शो होत आहे, तर काय तुला कसं वाट? आय फील व्हेरी प्राऊड. मला येरे पैसा या नाटकाची मी एक भाग आहे किंवा याची एक मी घटक आहे याचा खूप आनंद होतो, कारण एक वेगळा प्रयत्न आम्ही स्टेजवरती घेऊन आलेलो आहोत. म्हणजे आत्तापर्यंत संगीत नाटकं होत होती, त्याच्याशिवाय नुसती नाटकंसुद्धा होत होती, पण संगीत म्युझिकल डान्सिकल नाटक असलेलं येरे पैसा हे माझ्यामध्ये तरी पहिलंच नाटक आहे कमर्शियल ह्याच्यावरती. आणि आम्ही खूप एन्जॉय करतो कारण त्याचे शोज जोरात चालू आहेत, खूप दमदार चालू आहेत. आणि त्याशिवाय मला असं वाटतं की प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि यूथला आकर्षित करणारं हे नाटक आहे. आणि आय म्हणजे काय म्हणूयात, डान्स आधी न करायला मिळाल्यामुळे मी या नाटकामध्ये खूपच डान्स करते आणि तो खूप एन्जॉय करते. तू नेहमी खूप छान चित्रपट दिला, सिंधुताई सकपाळ म्हणा किंवा आता नाटक म्हणा, तर ह्या चित्रपटाकडनं तुझं काय एक्सपेक्टेशन? डेफिनेटली आत्ता पोस्टर जर का तुम्ही बघितलं असेल तर पोस्टरवरती संतोष जुवेकर हा एकमेव कलाकार आहे, याच्यावरनंच खरंच आपल्याला कळतं की त्या भूमिकाची किंवा त्या चित्रपटाची गरज हा संतोष आहे किंवा तो एक तारा आहे. त्याच्या सपोर्टला डेफिनेटली खूप गोष्टी आहेत किंवा खूप व्यक्तिरेखा आहेत त्याच्याभोवती, तर त्या व्यक्तिरेखांपैकी एक व्यक्तिरेखा मी करते आहे जी अत्यंत इम्पॉर्टंट आहे, जिच्याशिवाय चित्रपट पुढे जाऊ शकत नाही, किंवा प्रेझेंट, पास्ट, फ्युचर या तिन्ही गोष्टींमध्ये ती आहे, एवढंच मी आत्ता सांगेन. थँक्यू सो मच. ही होती तेजस्विनी पंडित आपल्या नवीन चित्रपटासाठी. कॅमेरामन पुनीतसोबत श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.